नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुझावणी प्राथमिक विद्यामंदिर लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी आणि मराठी विषयाचा आठवा पाठ, ज्या पाठाचं नाव आहे गचक अंधारी, आणि या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर। या पाठाचा काही भाग आपण अगोदरच्या तासिकेला सुद्धा पाहिलेला आहे, ज्यामध्ये एका गावामध्ये सदा आणि सखू नावाचं जोडपं राहत असतं आणि त्यांना गजानन नावाचा एक मुलगा असतो। आपले वडील रोज किंवा आठवड्यातून 2-4 दिवस गावाला जात असतात हे त्याला माहीत झालेलं असतं, कारण त्याचं वय पण सुद्धा आता वरच्या वरच्या वाढत गेलेलं असतं, 5-7 वर्षाचा तो झालेला असतो आणि वडिलासोबत बाहेर जाण्याचा तो हट्ट करत असतो आणि त्यामुळं दरवेळेस त्याची समजूत घालून किंवा समजूत घालणं या त्याच्या आई वडिलांना अवघड झालेलं असतं आणि कशाची तरी त्याला भीती बसावी यासाठी दरवेळेस ते त्याला काही ना काहीतरी कारण सांगत असतात, तरी पण तो वडिलाच्या पाठीमागे लागत असतो। लहान मुलाचं एक वागणं असतं किंवा त्यांना वाटत असतं की आपण आई वडिलासोबत बाहेर जावं आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि त्यामधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळेल आणि त्यामुळे त्या गजाचं कुतूहल जागृत होत असतं। वडील कुठं जात असतील आणि आपण पण वडिलासोबत जावं आणि दिवसभर वडिलासोबतच फिरावं असं त्याला वाटत असतं आणि त्याचे आई वडील नेहमी त्याला भीती दाखवत असतात, तिकडे वाघ आहे वाघ खातो, पण त्यावेळेस ज्याला भीती दाखवत असतात त्यावेळेस तो भीत नाही, मी वाघा भिगाला भीत नाही अशा पद्धतीनं तो म्हणत असतो आणि अशाच पद्धतीनं पावसाच्या तडाख्यामधून वाचून एक वाघ या सदा आणि सखूच्या घराच्या पाठीमाग थांबलेला असतो आणि या सदाचा गाडगी मडकी विकण्याचा व्यवसाय असतो आणि तो एखाद्या जर गावी गेला असेल त्या ठिकाणी जर जर मडकी उरली तर ती मडकी तो त्याच ठिकाणी ठेवत असे आणि त्यामुळं आज सदाला त्याच गावी जायचं होतं ज्या गावी ही मडकी शिल्लक होती आणि तो भरून शिजोरी घेऊन आपल्या जेवणाचा डब्बा घेऊन तो जाणार होता। मुलगा उठायच्या आत त्याला जायचं होतं आणि तो गडबडीनं जात होता, त्याच्या घरी एक गाढव होतं, तो गाढवावर बसून जात असे आणि गाढवावर बसून जात असताना गाढव त्याने रात्रीच चरायला सोडलेलं होतं, गावामध्ये कुठं गाढव आहे ते पाहायचं आणि गाढवावर बसून डायरेक्ट ज्या गावी जायचं आहे त्या गावी जायचं असा सदाचा बेत असतो। पण त्याचा मुलगा उठल्यामुळं त्या ठिकाणी सर्वच खोळंबा होतो आणि मुलामधला आणि त्याच्या आई वडिलामधला संवाद त्या ठिकाणी तो वाघ ऐकत असतो, मी येणार आहे म्हणून तो पाठीमागच लागलेला असतो आणि त्यानंतर पुढे काय होतं बघा, भीव नांदू नको दाखवू मला वाघा भागाच, ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला लय काटेल पोट दिसून राहिलं, वाघान खाल्लं तर तुले सदान म्हटल तसा गजा दोन वेळा वाकडा करत म्हणाला मले खाल्लं तर तुमले काय सोडणार आहे काय, काही नाही माहीत मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेऊ दाखवून राहिले। सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले, गजा गडबडला गचक अंधारी काय हे गचक अंधारी माहित नाही तुले लेखा गचक अंधारी वाघा शिवाय लेखा एका घासात खाते म्हणत्यात, आपल्याला भेटली तर काय नाही भाऊ सगळं एवढं खतरनाक जनावर तरी आहे का कोणता खतरनाक, आता गजा हादरला शहरून आईजवळ पळाला म्हणाला मी नाही येत मग जा तुम्ही। हे सर्व घडत असताना आपल्या मुलाला समजावत असताना त्याचा जीव सदाचा जीव मेटाकुटीला येत असतो आणि तो
कुठल्याही प्राण्याचं दूध दाखवलं तरी तो भीत नसतो आणि मग अचानक त्याच्या तोंडातून नाव जातं गच्चक अंधारी. मग तो गच्चक अंधारीचं वर्णन सांगत असतो हा गच्चक अंधारी वाघा सिंहाला सुद्धा एका घासामध्ये खाऊन टाकतो आणि याच्यामध्ये जर आपण दोघं त्याला सापडलो तर आपल्या दोघांचं काही खरं नाही. त्यावेळेस गजाला भीती वाटते. गजानं या प्राण्याचं नाव पहिल्यांदाच ऐकलेलं असतं आणि त्याच्या घराच्या पाठीमागे असलेला वाघ सुद्धा या प्राण्याचं नाव पहिल्यांदाच ऐकत असतो आणि त्यानंतर तो गजा भीतो आईच्या पाठीमागे जाऊन थांबतो आणि मी नाही येणार तुमच्या तुम्ही जावा. आणि त्यामुळं हा या सदानी जी युक्ती केलेली असते ती युक्ती फळाला येते. शब्द युक्ती फळाला आली वाघ मनातून भेला कोणती गच्चक अंधारी होय बाबा आपल्याला भेटली तर काही नाही भो. थोडस दिसायला लागल्यावर चालते होऊया इथून असं वाघ मनामध्ये विचार करू लागला. असा कुठला प्राणी असेल वाघा भिगाला सुद्धा एका घासामध्ये खातो आणि हा जर आपल्याला भेटला तर आपलं सुद्धा काही खरं नाही आणि थोडं थोडं दिसायला लागलं तर आपण सुद्धा या गावातून निघून जाणं चांगलं असं झालं. लगबगीने घराबाहेर पडला रात्री तराला सोलेलं गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ हा उघडा बघ तो बघ असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाला जवळ आला. भीतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्ट आकृती दिसता सदा स्वतःशी उद्गारला हाय झाला तर मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गद पाहिलं तर इथं उभं सदा तरा तरा चालत आला. गचकन वाघांचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. तो आपल्या गाढवाला हुडकत होता. हुडकत असताना सारा गाव हुडकलं उकंडे हुडकले. आता एक गाढव कुठं असेल म्हणून फिरत फिरत आपल्या घरापाशी आला. घराच्या पाठीमागे एक खिंडा होत आणि त्या खिंडारापाशी त्याला सावली दिसली. तो जातो त्याला वाटतं गाढवत आहे त्याचा कान धरतो पण तो वाघाचा कान असतो. वाघ सुद्धा हादरत तो कान म्हणून त्याच्या पाठीवर बसतो आणि तिथून निघायला चालू करता. वाघ सुद्धा प्रचंड हादरला बापरे हे गच्चक अंधारी हाय असं स्वतःशीच म्हणताना त्याला हिव भरलं आणि सदाना रक्तिशा पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हल्ल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूटपणे चालू लागला. वाघाला सुद्धा वाटलंय गच्चक अंधारी आहे आणि सदाला वाटलं हे गाढव आहे आणि त्यामुळं दोघं सुद्धा त्याला वाटलं गच्चक अंधारी आहे म्हणून गाव गाढव वाघ घेऊन होता आणि सदा हे गाढव आहे म्हणून आपल्या नेहमीच्या सुरामध्ये नेहमीच्या तालामध्ये ते गाढवावर बसलं. पायात चिट्टाच मारून ते गाढवाला पुढे हकत होत आणि त्यानंतर काय घडतं हा रंजक प्रसंग आपल्याला पुढल्या तास ऐकायला पाहिजे आहे. झालेला वाचून घ्या. काही जर अडचण आली असेल तर मला विचारा. धन्यवाद.